नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर सावले, ठाण्यावरून ANSSI इथे ट्रीटमेंटसाठी आलेलो आहे. मला सर्वायकल स्पॉन्डलिसचा आजार गेले 10-12 वर्ष होत आहे, पण गेल्या 2-3 वर्षात मेजर दुखणं असल्यामुळे असह्य वेदना होत होत्या. आणि मी गेल्या 25 जानेवारीपासून इथे ट्रीटमेंटसाठी आलेलो आहे. आजपर्यंत मला 16-17 ट्रीटमेंट झाले आहेत, अजूनही होणार आहेत. पहिल्या 5-6 ट्रीटमेंटमध्ये मला काही समजलं नाही, परंतु मला असं कुठंतरी जाणवत होतं की ट्रीटमेंट योग्य दिशेने चालू आहे, जरी त्याचा रिझल्ट नव्हता मला येत. मॅडम मला विचारायचं कसं वाटतंय, पण मी काय नर्वसमध्येच असायचं, परंतु असा मला क्लू होता की मी पुढे बरं होईल. आणि पुढे पुढे जसं जसं होत जाईल तसं मी आता 16 ट्रीटमेंटमध्ये 80-85% बरा झालेला आहे. आणि मेजर पेन ज्या असायच्या, म्हणजे मला खूप वेदना होत होत्या, असह्य वेदना, त्या आता कमी झालेल्या आहेत. आणि तर माझ्या हाताला मुंग्या येणं, दोर आवाज, म्हणजे हात गरम होणं, ते आता थांबलेलं आहे. आणि हे ट्रीटमेंट मी अजूनही मला याच्यानंतरही असं वाटतं की पुढे पण पूर्ण बरा होईल, कारण मला फॉलोअपसाठी पण बोलवणार आहेत ते बोलले. आज ॲक्च्युली इनिशियल ट्रीटमेंट संपलेली असून ते कदाचित किती दिवसांनी कसे बोलवतील मला त्यांनी काही सांगितलेलं नाही, तर मी ती ट्रीटमेंट पूर्ण करणार आहे. आणि येथील स्टाफ, म्हणजे त्या सीमा मॅडम आणि निखिल हे सगळे कोऑपरेटिव्ह आहेत, त्यांनी म्हणजे हसून खेळून ट्रीटमेंट केली. कसं किती कसा पेन होतोय, प्रत्येक वेळेस ते आमची इंटरव्ह्यूज घ्यायची, ते इंटरव्ह्यूज जास्त चाललेले असतात, त्यामुळं खेळीमेळीच्या वातावरणात ट्रीटमेंट झाली. म्हणजे असं वाटलं नाही की आपण बाबा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जातो आहोत, घरच्यासारखी ट्रीटमेंट झाली. त्या मॅप ऑपरेटर होत्या, म्हणजे आमच्या रिसेप्शनिस्ट किंवा दुसरे एक काकडे दादा, सगळ्यांनी मदत केली, त्यांना मुलाचं सहकार्य लाभलं. आणि इथे येण्यासाठी म्हणजे तुम्हाला कुणाला जास्त वेदना होत असतील तर आपणही प्रयत्न करा, येऊन प्रयत्न करावा. कारण मला जर 4-5 वर्षापूर्वीच्या वेदना बऱ्या होतात असं मला होऊ लागलेल्या आहेत, तर आपल्याला त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकतात. कारण आपल्याला जे चांगलं झालं आहे ते दुसऱ्यांना सांगावं असा हा मानवधर्म आहे, तो मी पाळतो आहे. आणि सगळ्या स्टाफचं आणि डॉक्टर सर्वांचं, डॉक्टरांची बी मी, म्हणजे मालक आणि डॉक्टर यांनी मला